झी 24 तास एक पाऊल पुढे। फॅशन वर्ल्ड मधील ग्लॅमरस चेहरा मिस इंडिया अमृता पत्की आता मराठी सिनेमात झळकणार आहे। इतकंच नाही तर तिच्या रोमॅन्टिक गाण्याची ट्रीट देखील प्रेक्षकांना मिळणार आहे। पाहुयात ग्लॅमर गर्ल अमृताचा हा हटके अंदाज। ती आहे मिस इंडिया, ती लवकरच अभिनय करताना दिसणार आहे। एवढंच नाही तर ती एक गायिका देखील आहे। आम्ही बोलतोय अमृता पत्की बद्दल। ही मराठमोळी ग्लॅमर गर्ल लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहे। अभिनयासोबत या सिनेमासाठी तिनं गाणं देखील गायलंय। खूप जण असं वाटतं अरे सगळे आजकाल ऍक्टर ऍक्ट्रेसेस गाणं म्हणतात म्हणून अचानक गाणं म्हणायला सुरुवात केली वगैरे, तसं काही नाही आहे माझं। मी शास्त्रीय संगीत लहान असताना शिकलेली आहे। आज जेव्हा ही संधी मिळाली त्यामुळे खूप छान वाटतं की लहानपणी गंमत म्हणून शिकलेल्या गोष्टीचा आज मला त्याचा फायदा होतोय। हे सिडक्टिव्ह सॉन्ग आहे, हे गाणं माझ्यावरच पिक्चराईज होणार आहे, त्याच्यामुळे ऍक्टिंग पण करायला मिळणार आहे आणि माझ्यासाठीच मी प्लेबॅक करते। सर्वेश परबरब या मूवीचे डिरेक्टर आहेत, पॉलिटिकल डिरेक्टर संजय मुंडेंनी स्क्रिप्ट आणि कॉन्सेप्ट लिहिलेला आहे। पॉलिटिकल सब्जेक्ट असल्यामुळे युजली अशा पिक्चर्समध्ये म्हणजेच गाणं असं नसतं, तर हे एक हा एक ड्रीम सिक्वेन्स आहे। या गाण्यात दुसरा आवाज आहे गायिका नेहा राजपालचा। गाणं जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा मला प्रफुल हे म्युझिक डिरेक्टर आहेत, उत्तम छान त्यांनी ट्रॅक केलेला आहे आणि ट्रॅक मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा म्हटलं हे नक्की काय आहे, रोमॅन्टिक आहे की लस्टी आहे आणि दोन बायका गातायत ते नवल की दोन बायका कशा गातात। नॉर्मली लस्टी ट्रॅक एकच बाई गात असते, तर त्यांचे कॅरेक्टर्सच दोन आहेत, त्यामुळे अमृता ही ऍक्ट्रेस आहे। मला पर्सनली असं वाटतं जर ऍक्ट्रेस गाऊ शकते तर ते अतिशय एक्सलंट जॉब करू शकतात ते लोक। अमृता सोबत सचित पाटील या सिनेमात झळकणारे। नेहा आणि अमृताला गाताना पाहून सचितलाही गाण्याची इच्छा होतीये का असं विचारतात सचितनं उत्तर दिलं नाही अजिबात वाटत नाही अशी खंत, कारण मी गायलो तर कोणी गाणं बघायला येणारही नाही। अमृता गाते हे इनफॅक्ट मला माहिती नव्हतं, माझ्यासाठी प्लेझंट सरप्राईज आहे आणि नेहा राजपाल आणि अमृता आता दोघी जणी मिळून हे गाणं गाते आणि दोन हिरोईन्स आणि मी एक हिरो असं हे गाणं आहे, अत्यंत सेन्शियस असं गाणं आहे। मॉडेल टर्न ऍक्ट्रेस अमृतानं हे तर सिद्ध केलं की ती छान गाते, आता ती चांगली अभिनेत्री आहे का हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल। झी 24 तास साठी मुग्धा देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।